खरीप हंगामात कमी पाऊस पडून देखील अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त यादीत जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री हे तालुक्याचे असल्यावर देखील तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित न झाल्याने मंत्र्यांनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा नाहीतर मंत्रीपद सोडावे असे आवाहन किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील यांनी केले आहे. अमळनेर तालुक्यात खरीप हंगामात सर्वात कमी सरासरी प्रमाण 448.9 mm एवढा पाऊस झाला. तालुक्यातील 8 मंडळात 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड होता. यामुळे शेतकऱ्यांना 30%-हून कमी उत्पन्न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे 8 मंडळातील शेतकऱ्यांना 8,000 रुपये पीक विम्याची अग्रिम रक्कम फक्त अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली. तालुक्याची पाणी पातळी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात खालावल्याने संपूर्ण तालुक्यात दुष्काळाचे सावट आहे. तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यावर देखील शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीत अमळनेर तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही. अमळनेर तालुक्याचे विद्यमान आमदार व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असताना देखील तालुका दुष्काळग्रस्त घोषित न होणे हे मोठे अपयश असून तालुक्यातील शेतकऱ्यांवर झालेला हा अन्याय आहे. अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा नाहीतर आपले मंत्रीपद सोडावे असे आवाहन जिल्हा किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांना केले आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या भारत तांदूळच्या अमळनेर केंद्राचे थाटात उद्घाटन माजी नगराध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील व बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी एकूण 10 किलोच्या 342 बॅग विक्री झाल्या. लक्ष्मी फूड प्रोसेसर्सतर्फे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. देशात वाढलेल्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. वाढत्या महागाईच्या काळात सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या केंद्रातून आता सर्वसामान्यांना 29 रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करता येणार आहे. तिरंगा चौक बालेमियाजवळ हे केंद्र असून बाजार समितीचे संचालक प्रकाश अमृतकार, महेंद्र बोरसे, विजय शेखनाथ पाटील, गौरव पाटील, देविदास देसले, नंदू आणि प्रदीप डेरे, सचिन पाटील, अथर्व डेरे, मिलिंद डेरे, प्रवीण डेरे, गणेश वानी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शहरातील राजहंस चौक पवन चौक जवळ या भारत तांदूळची नियमित विक्री सुरू राहणार आहे. अमृत भारत महाआवास अभियान ग्रामीण 2022-23 अंतर्गत अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक गावाला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 100 दिवसांचे अमृत महाआवास अभियान राबवण्यात आले होते. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समिती व ग्रामपंचायतींना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात दिनांक 1-3 मार्च दरम्यान श्री कालभैरव, श्री भैरवी माता, श्री दत्तगुरु व श्री अनघा माता या मूर्तींचा विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा, मंत्रघोष, स्तवन गीते, मंगलवाद्यासह भक्ती आणि चैतन्याची अनुभूती देत मंगलमय वातावरणात हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला. 3 मार्च रोजी संत श्री प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते विविध मूर्तींचे विधिवत पूजन व मंत्रोपचारात लोकार्पण झाले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर वैभव पाटील व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर केतकी पाटील आणि नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य सुनील आहेर यांची विशेष उपस्थिती लाभली. या पूजेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले, डॉक्टर DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर PD पाटील, पुणे ग्रामीण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे DYSP हिंदकेसरी पहलवान विजय चौधरी, अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे, ज्येष्ठ पत्रकार निखिल सूर्यवंशी, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील आहेर, पुणे येथील सिनियर सर्जन शहाजी चव्हाण, शिरपूरचे गटविकास अधिकारी संजय सोनवणे, डॉक्टर महेंद्र ठाकरे, गोरखनाथ चौधरी, AD भदाने हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते. नवी दिल्ली येथील रवींद्र भवन परिसरात 11-16 मार्च साहित्य अकादमी आयोजित साहित्योत्सव फेस्टिवल ऑफ लेटर्स या साहित्य महोत्सवात तालुक्यातील करंगखेडे अमळनेर येथील शेतकरी कवी तथा गझलकार शरद धनगर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 6 दिवस चालणाऱ्या या साहित्योत्सवात देशभरातून 700 कवी, विचारवंत साहित्यिक व साहित्य अभ्यासकांद्वारा 100+ भाषा व बोली भाषेतून आपल्या कविता, गझल व परिसंवादातून आपले विचार मांडणार आहेत.
शरद धनगर यांना अहिराणी बोली भाषेतील कविता सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शेती माती व सामान्य माणसाच्या कथा अन्वथा आपल्या कविता व गझलेतून मांडणारे सुप्रसिद्ध कवी शरद धनगर यांच्या या निवडीबद्दल खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, अमळनेर येथील सरपंच परिषद अध्यक्ष महेंद्र बोरसे, पत्रकार चेतन राजपूत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शहरातील प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान रुसा अंतर्गत महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी देव लर्न इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या सोबतीने डाटा अनालिटिक्स या कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. हा प्रशिक्षण वर्ग 14 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 पर्यंत सलग 20 दिवस सुरू होता. प्रशिक्षणाअंतर्गत महाविद्यालयातील 136 विद्यार्थी सहभागी होते.